नमस्कार, मी दिनेश खराबे, संचालक रोमन अकॅडमी वर्धा. स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा रोमन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. दिवाळीच्या सुट्ट्यामुळे आपल्या टेस्ट सिरीजमध्ये आपण घेऊ शकलो नाही, तर आता आपण पुन्हा चालू करू. सर्वजणांना मस्त दिवाळीच्या सुट्ट्या एन्जॉय केल्या असं अशी आशा आहे. केलं का नाही? केलं ना? धन्ना चिवड्या, चाकल्या, अनारसे, ठीक आहे, लाडू खाऊन आलेच असेल. आता भिडा मस्त एक नंबर आपल्या अभ्यासाला, आणि आपण सर्व कंटिन्यू करू आणि सर्व टेस्ट आपण आता कंप्लीट करू, ठीक आहे. तर आणि येत्या भरतीसाठी जबरदस्त हे कामी पडणार आहे. सर्व महाराष्ट्रामध्ये झालेल्या संपूर्ण टेस्ट म्हणजे संपूर्ण झालेले पेपरचे हे तुम्हाला निकाल माल काढून देत आहे. तर हे बिलकुल पाठ पाहिजे, तुम्हाला खूप जास्त याचा फायदा होईल. तर मग आता जास्त वेळ न घालवता आपण वळू आपल्या टेस्ट म्हणजेच प्रश्नांकडं. तर पहा, प्रश्न पहिलाच आहे. काय म्हणते की महाराष्ट्राचा अतिपूर्वीकडील जिल्हा कोणता? तर त्याचं उत्तर पहा, गोंदिया आहे. कोणता? त्याचं उत्तर गोंदिया. महाराष्ट्राचा नकाशा माहीत आहे ना? हां, तर नसन पाहिला तर भूगोलाचा अभ्यास करताना कधी महाराष्ट्राचा नकाशा सोबतच घेऊन बसायचं. नेक्स्ट, त्यानंतर पृथ्वी सूर्यापासून जेव्हा जास्तीत जास्त अंतरावर असते त्या अवस्थेला काय म्हणते? ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. समजा हा सूर्य समजलं, ठीक आहे, तर पृथ्वी सूर्याभोवती या अवस्थेमध्ये घुमते, म्हणजे एक्झॅक्टली गोल अवस्थेत घुमत नाही. तर ही बघा, इथून एवढं जे आहे हे जास्त अंतर आहे. तर जेव्हा पृथ्वी इथं राहते, ठीक आहे, त्याला म्हणते अपसूर्य. म्हणजे पृथ्वी सूर्यापासून जेव्हा जास्तीत जास्त अंतरावर असते त्याला म्हणते अपसूर्य. आणि इथून एवढं हे अंतर थोडं जवळ आहे तर याला म्हणते अपभू. दोन शब्द वेगळे असते पुन्हा. अपसूर्य म्हणजेच अपिभू. अपसूर्य म्हणजेच काय? अपिभू, ठीक आहे. याला काय म्हणते? अपिभू, ठीक आहे. आणि याला म्हणते अपभू, ठीक आहे. असे दोन नावं आहे. तर यालाच पुन्हा एक दुसरं नाव आहे, ते आहे अपसूर्य म्हणजेच अपिभू. नाही लक्षात? हां, तर मग आता पहा, आता पाहायचं आहे नेक्स्ट तिसरा प्रश्न. पॅसिफिक महासागराने पृथ्वीच्या पृष्ठभागाचा किती टक्के भाग व्यापला आहे? अभि पृष्ठभाग म्हणजे काय? जमिनीचा, ठीक आहे. पॅसिफिक महासागराने जमिनीचा किती टक्के भाग व्यापला आहे? तर तो आहे 33%. जगातला सर्वात मोठा आहे कोणता? पॅसिफिक म्हणजेच प्रशांत महासागर. चार महासागर तर माहीत असेल ना, अटलांटिक आहे, त्यानंतर आर्टिक आहे, त्यानंतर हिंदी आहे आणि प्रशांत आहे. आणि हिंदी महासागर हा जगातील एकमेव असा सागर आहे ज्याला हिंदुस्तान या देशावरून नाव देण्यात आलं, बाकी कोणताच असा महासागर नाही आहे, ठीक. नेक्स्ट, मग बघा, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं? महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं? तर त्याचं उत्तर आहे कळसुबाई. कोणतं आहे? कळसुबाई. राहील लक्षात? आणि जगातलं कोणतं म्हटलं? तर एव्हरेस्ट. जगातलं आहे एव्हरेस्ट. नेक्स्ट, महाराष्ट्रात कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो? आता पहा, तुम्हाला महाराष्ट्राचा नकाशा काढून दाखवतो, त्यानुसार तुम्हाला चांगलं समजून, ठीक आहे. हा जर आपण महाराष्ट्राचा नकाशा समजला, ठीक आहे. हा महाराष्ट्राचा नकाशा नाही जमला का? दुसरा काढू. तर महाराष्ट्राचा नकाशा, हां, तर ह्या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये हा आहे सह्याद्री, ठीक आहे. तर या सह्याद्रीपासून तर या इकडं समुद्र किनाऱ्यापर्यंत हा सर्व काय आहे? कोकण, ठीक आहे. तर हा कोकणामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो. राहील का लक्षात? सर्वात जास्त. नेक्स्ट, त्यानंतर नाथसागर जलाशय कोणत्या नदीवर आहे? नाथसागर जलाशय तर ते आहे गोदावरी नदीवर. कोणत्या नदीवर आहे? गोदावरी. लक्षात ठेवा, गोदावरी नद भारतातील नाही तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी नद. नेक्स्ट, त्यानंतर आहे मेळघाट अभयारण्य. कोणतं अभयारण्य? मेळघाट अभयारण्य. हे बघा, मेळघाट अभयारण्य
कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे? तर ते आहे वाघासाठी. वाघासाठी का बरं लक्षात ठेवा, एकट्या विदर्भामध्ये 5 व्याघ्र प्रकल्प आहे. तर ते 5 कुठे कुठे आहे लक्षात ठेवा. पूर्वेकडून सुरुवात करू, गोंदियाला आहे, ठीक आहे. गोंदियाला कोणता आहे? नवेगाव. नवेगाव ठीक आहे. नवेगाव कुठं आहे? गोंदियाला. त्यानंतर ताडोबा फेमसच आहे, सांगायची गरजच नाही. ताडोबा चंद्रपूर. त्यानंतर पेंच. त्यानंतर कोणतं आहे? पेंच. पेंच नागपूर. पेंच कुठे आहे? नागपूर. आणि एक राहिला आणखी, सॉरी दोन राहिलं, हे मेळघाट माहितीच आहे कुठं आहे. मेळघाट आहे अमरावती. अमरावती ठीक आहे. आणि बोर वर्धा, आपली वर्धा ठीक आहे. तर असे हे 5 आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट आता बघू आपण. हां, सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह कोणता, म्हणजे सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? तर तो आहे गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू ठीक आहे. गुरु सर्वात मोठा. मग नेक्स्ट, कोकण किनारपट्टीस. कोकण किनारपट्टीस हे बघा, कोकण किनारपट्टीवर कोणते समुद्री वादळ आले होते? तर हे बघा, हे आहे जुनेवाले. मी सांगतो, 2020 ला कोकण किनारपट्टीवर, म्हणजे हा जर भारताचा नकाशा पाहिला तर हे आहे कोकण किनारपट्टी इकडची, महाराष्ट्राची ठीक आहे. हे किनारपट्टीचे वेगवेगळे नाव आहे ठीक आहे. इथं केरळच्या किनारपट्टीला मलबार किनारपट्टी म्हणते, महाराष्ट्र आणि गुजरातचे जे लागून आहे त्याला कोकण किनारपट्टी म्हणते. तिथं आलं होतं निसर्ग, कोणतं? निसर्ग नावाचं चक्रीवादळ आलं होतं. आणि हे इकडे ठीक आहे, याला कोरोमंडल किनारपट्टी म्हणते. याला काय म्हणते? ह्या साईडला जे आहे कोरोमंडल किनारपट्टी म्हणते. ते इकडं वादळ आलं होतं, ते आलं होतं उम्फान. उम्फान असं लक्षात, किंवा अम्फान. अम्फान हे वादळ आलं होतं, लक्षात ठेवा. मग नेक्स्ट, त्यानंतर आज मितीस महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे? सर्वाधिक समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्याला लागला आहे? तो आहे रत्नागिरी. फक्त महाराष्ट्रातली गोष्ट ठीक आहे. त्यानंतर भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य कोणते? उत्तर प्रदेश. लोकच लोक साहेब, बेरोजगार लेकाचे चालले महाराष्ट्रात मग थैले घेऊन ठीक आहे. म्हणून ते बंड्यावाले सर्वात जास्त, गुपचूपवाले, ते ऊसाच्या गाड्यावाले सब हे बिहार आणि उत्तर प्रदेशचे लोक राहते. कारण का, लोकसंख्या एवढी जास्त आहे का, काम खूप कमी आहे असो, म्हणून महाराष्ट्रातले लोक त्या मनाने खूप सुखी आहे. मग पहा, महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता? हां, महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर, लक्षात ठेव जा क्षेत्रफळ. हां, नेक्स्ट. त्यानंतर पाहू, लोणार. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते कुठं आहे? बुलढाणा. कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा, लक्षात ठेव जा, बुलढाणा जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, आणि हे उल्कापातामुळे तयार झालेलं आहे. भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे? बॅरन बेटर. कुठं आहे बॅरन बेट? लक्ष द्या, हा जर भारताचा नकाशा म्हटलं तर इथं 10 डिग्री चॅनल आहे इकडे अशी ठीक आहे. इथून जाते अशी 10 डिग्री चॅनल. तर इथं आहे बेट छोटे छोटे, इथं आहे छोटे छोटे बेट. इथं आहे बॅरन बेट. ह्या बॅरन बेटावर जिवंत ज्वालामुखी आहे, लक्षात ठेवायचं. त्यानंतर समोरचा प्रश्न बघ. त्यानंतर आहे, नांदूर मधमेश्वर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? कोणतं? नांदूर मधमेश्वर, लक्षात ठेव जा. तर ते आहे पक्ष्यासाठी. कशासाठी आहे? पक्ष्यासाठी. नेक्स्ट, त्यानंतर पाहू, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत च्या काळास का म्हणतात? सूर्योदयापासून सूर्यास्त
परंतु त्याच्या काळास काय म्हणतात पण दिवस म्हणते ना, काय म्हणणार आहे दिवस, सूर्य निघाल्यापासून सूर्य बुडेपर्यंत सारे भाषेत राहील लक्षात. चल मग त्यानंतर आहे, सूर्याच्या उष्णतेमुळे जलाशयातील पाण्याची रिकामी जागा काय होती? अबे बाष्पीभवन होते, काय होणार आहे? ठीक आहे नेक्स्ट. अरे ऊनमुळं बाष्पीभवनच होईन ना, सांद्रभवन थोडी होणार आहे ना, द्रवीकरण होणार आहे. भारतातील सर्वात लांब नदी कोणती? गंगा. हां कोणती आहे? गंगाच आहे, गोदावरी नाही. गोदावरी हे महाराष्ट्रातली आहे बरं, गंगा हे भारतातील, विचारली तर गंगा हे भारतातील आहे. ठीक आहे नेक्स्ट. फेब्रुवारीच्या मध्यापासून ते जूनच्या मध्यापर्यंत कोणता ऋतू असतो? खतरनाक ऊन, सनसन ऊन, उन्हाळा असते वा, चर्र चर्र घाम निघते ना मग. आठवलं का? धाराच धारा, मोत्याच्या धारा, घामाच्या धारा मोत्याच्या हारापेक्षा शोभून दिसते म्हणते, पाहायचा मग. नेक्स्ट. भारतातील सर्वात जास्त नागरी लोकसंख्येचे शहर कोणते? हा कचऱ्यासारखी गर्दी, गर्दीच गर्दी, थुका टाकायला बी जागा नाही, एवढं कचऱ्यासारखी लोक. चलो समोर नेक्स्ट. त्यानंतर पाहू, पावसाच्या पाण्यावर होणाऱ्या शेतीस काय म्हणतात? अबे पावसाच्या पाण्यावर म्हणजे पाऊस पडला तेव्हा शेती, नाही तर नाही शेती. त्याला म्हणते विधवा कास्तकार, त्याला म्हणते जिरायत शेती. विधवा, हा बिलकुल विधवा कास्तकार आहे. आणि ज्याच्यापाशी बोलत आहे त्याला म्हणते ओलीत, म्हणजे विहीर आहे किंवा बोर आहे किंवा पाण्याचं कोणतंही साधन आहे त्याला म्हणते बागायती शेती. ठीक आहे त्याला काय म्हणते? बागायती शेती. पृथ्वीच्या सुमारे किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे? 71% व्यापला भाऊ. किती टक्के? 71. आणि हेच लागू आहे आपल्या शरीराला, आपल्या शरीरामध्ये सुद्धा 71% पाणी आहे. कमी जास्त झालं का प्रॉब्लेम होते? हेच लागू आहे आईच्या गर्भाला. पाणी कमी झालं का तुमची आपत होते? डॉक्टर लवकर म्हणते काहीतरी करा. हां समोर मग सांगू त्याच्यानंतर चाललंय डिटेल. चंद्रग्रहण केव्हा असते? पौर्णिमेला असते भाऊ, पण हरेक पौर्णिमेला नाही. तुम्ही तर म्हणाल सर उजेड असते. अबे हो, तर हरेक पौर्णिमेला नसते चंद्रग्रहण. आणि सूर्यग्रहण कधी असते? तर ते अमावस्येला असते, म्हणजे हरेक अमावस्येला सूर्यग्रहण पण नसते, फक्त काही ठराविक अमावस्या ठराविक पौर्णिमा आहे त्यांनाच असते. नेक्स्ट. मग अवकाश प्रक्षेपणासाठी कशाचा वापर करतात? अबे अवकाश प्रक्षेपण म्हणजे काय? आकाशामध्ये जर सॅटेलाईट काही पाठवायचे असन तर कायचा वापर करते? तर त्याला म्हणते अग्निबाण. अग्निबाण बे मिसाईल. हां मिसाईल का सर? असं सांगा ना. हां तर अग्निबाण त्यालाच म्हणते बाबू मराठीमध्ये. हा तुम्हाला वाटत असं अग्निबाण इंग्रजीचा शब्द आहे आणि मिसाईल हा मराठीचा शब्द आहे, तर तसंच समजा. चला समोर नेक्स्ट. समुद्र किनारी अनेक ठिकाणी कोणत्या लोकांच्या वस्त्या आढळतात? कोण राहणार आहे समुद्र किनारी? कोळी लोक. काऊन? कारण का त्याचा व्यवसायच आहे मासेमारी कि मासे पकडणे. ठीक आहे म्हणून समर. भूकवचाच्या वरच्या भागाला काय म्हणते? वरच्या 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 म्हणजे कोणच्या समजून घ्या. हे जर पृथ्वी समजली, बदललं का रे, हे पृथ्वी बेंड झाली रे पृथ्वी, हे अरे बा, हे पृथ्वी. ठीक आहे तर पृथ्वीवर पाहता समजून सांगतो आता, हे पर्वत. ठीक आहे आणि इतर ऐन पाणी राहील का नाही? इथं राहीन का पाणी? नाही ना, इथून खालतं येईन असं असं इकडं, म्हणजे जिथं पृथ्वीवर गड्डा आहे किंवा असं खोलगट भाग आहे तिथं पाणी राहते ना. इकडं माथ्यावरती काय आहे? पृथ्वीचे असे टेकड्या वगैरे आहे. तर हा पृथ्वीचा जिथं पाणी लेवलले आहे, पहा जिथं समुद्र सपाटीपासूनची उंची सांगते तुम्हाला. कधीही जर सांगायचं झालं का बा महाराष्ट्राची समुद्र सपाटीपासूनची उंची किंवा कोणत्याही शिखराची तुम्हाला सांगते ना 8000
448 एवरेजची सांगते, ठीक आहे? तर ते काय आहे, समुद्रापासूनचे आहे. म्हणजे याला जर एव्हरेस्ट मानलं तर हे समुद्रसपाटी जिथं पाण्याची लेवल लागते, ठीक आहे, म्हणजे किनाऱ्यापासून, म्हणजे किनाऱ्यापाशी पाणी थांबत आहे याचा अर्थ काय, तिथून माथा चालू होत आहे, ठीक आहे. आणि किनाऱ्याच्या अंदर पाणी आहे म्हणजे तिकडं खोलगट भाग आहे का नाही. इकडं काऊन नाही चढत आहे एव्हरेस्टवर, काऊन नाही चढलं पाणी, इकडं माथा आहे ना. पण तो मध्य कुठं आहे, जिथं लेवल लागत आहे त्याला म्हणते लेवल लागलेली जमीन, त्याला समुद्र किनारा म्हणतो. म्हणून कोणतीही कोणत्याही गोष्टीची उंची सांगायची असन शिखरांची तर ते काय सांगते, समुद्रसपाटीपासूनची. मग हे इथं, ठीक आहे ना, हे इथं इथं लेवल लागली, इकडं किनारा आहे. तर ह्या इथं जे लेवल लागले ना, इथं जे लेवल लागले आहे इथं, तर ह्या टपरीवर हे वरचा भाग, पृथ्वीचा वरचा भाग ह्यो, समजला का, ठीक आहे. तर याले म्हणते काय म्हणते, याले सियाल. काऊन म्हणते सर सियाल, पहा सांगतो, याले म्हणते सियाल कारण का तो बनते सिलिका प्लस ॲल्युमिनियम. हे बघा, एस आय म्हणजे सिलिका आणि एल म्हणजे ॲल्युमिनियम, ह्या दोन भागा मिळून बनते, ठीक आहे. आता हे समजलं. आता ह्या पाण्यामध्ये हे जे पाणी आहे गड्ड्यामध्ये समुद्रामध्ये, त्याले कुठं ना कुठं तळ असन का नाही रे बा. तर ह्या तळाले, ह्या तळ्यामध्ये दोन घटक असते, ते असते सिलिका प्लस मॅग्नेशियम. म्हणून त्याला म्हणते सायमा. हे बघा, सायमा, एस आय म्हणजे सिलिका आणि एम ए म्हणजे मॅग्नेशियम, कळलं. ते असा प्रकार आहे. सम आय होप की तुम्हाला समजलं असन. नसं समजलं तर मग क्लास जॉईन करा, क्लासमध्ये व्यवस्थित एक्सप्लेन करता येते. धन्यवाद, चला समोर. नेक्स्ट, हां, भूकवचाच्या वरच्या भागाला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात मग सियाल. आता पाहू, भरतपूर हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे, तर ते आहे राजस्थान राज्यात. हे भारताचा नकाशा, ठीक आहे. आणि ह्या इकडे जर असं असं असं, ठीक आहे, ठीक आहे, तर इथे तर राजस्थान बघू, ठीक आहे. तर ह्या राजस्थानमध्ये आहे इथं, काही लक्षात. तर ह्या राजस्थानमध्ये आहे भरतपूर. पुन्हा कोणता आहे, केवला देव. चला समोर. त्यानंतर ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाही. सोपं आहे सर, हे मागच्या टेस्टमध्ये आलं होतं. हां, तर याचं उत्तर काय, अल्ट्रा व्हायलेट किरण. मग दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यात आहे, हेही सोपं आहे. तर हे कुठं आहे दार्जिलिंग, पश्चिम बंगाल. ममता बॅनर्जी, मा माटी माणूस हा तिचा नारा आहे, ठीक आहे. आणि तृणमूल काँग्रेस हा तिचा पक्ष आहे. काँग्रेसमधून निघाले पिल्ले आहे सब, ठीक आहे. चला समोर. नेक्स्ट, सूर्यमालेतील, हे बघा समोरचा क्वेश्चन आहे. सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता, तर त्याचं उत्तर आहे बुध. सर्वात जवळचा कोणता आहे, बुध. नेक्स्ट, इंडिया गेट खालीलपैकी कोठे आहे. इंडिया गेट म्हणत आहे, गेटवे ऑफ इंडिया नाही, तर इंडिया गेट आहे दिल्लीला, नाही तर म्हणा तुम्ही मुंबईला. मुंबईला काय मग, गेटवे ऑफ इंडिया का, कारण हे इंग्रज लोक कुठून आले होते आपल्याकडं, जिथून कुठून आले असून तुम्हाला माहितीच आहे, आता सांगायची गरज नाही. तर हे आलते समुद्रमार्गानं, आलते का नाही. तर मग समुद्रमार्गानं जर आले होते तर यायले काढा पण समुद्रमार्गानंच लागेल ना, का नाही. म्हणून एक मिनटं भारताचं नकाशा कळ द्या थोडंसं. ठीक, तर इथं आहे दिल्ली भाऊ. इथं समुद्र आहे का, नाही. मग इथं आहे मुंबई, तर इथं समुद्र आहे. म्हणून हे इंडिया गेट
दिलेली आहे. अँड गेट वे ऑफ इंडिया, रस्ता दाखवला बाहेरचा इंग्रजांना, चल फुटस आलो आमच्या देशावर, इथे येऊन आम्हाला गुलाम बनवता, चला फुटा हे तुमचं जहाज घ्या आणि चला निघा तुम्ही जहाजाने या, असं करून आपण त्याला इकडून हाकलून दिलं. ठीक आहे, असा आहे तो गेटवे ऑफ इंडियाचा इतिहास, राहीन का लक्षात, इथून त्यांना हाकलून दिलं. तर याले मग जिथून गेलं आहे गेट वे ऑफ इंडिया मुंबईला, आणि इंडिया गेट, ओनली इंडिया गेट हे कुठं आहे, दिल्लीला. आय होप तुम्हाला समजलं असेल. चला समोर, मग पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती वेळ लागतो, तर त्याचं उत्तर आहे 365 दिवस. तर मग तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगा का 365 दिवस लागते, म्हणजे याला परिवलन म्हणायचं का परिभ्रमण म्हणायचं, कमेंट करा. ठीक आहे, आणि जर तुम्हाला हे लेक्चर आवडलंच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा, आणि साईडला असलेल्या बेल आयकनलासुद्धा प्रेस करा, आणि नवीन व्हिडिओ जर पाहायचे असेल तर तिथे ऑलवर क्लिक करा त्या बेल आयकनला, जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकीन तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल. ठीक आहे, धन्यवाद.